कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे, त्यामुळे रक्तदान करण्याचे संकेतही घट झाली आहे. अशात सामाजिक दायित्व समजून BSPचे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात मोठ्या संख्येने जनतेने प्रतिसाद दिला आहे. लॉकडाऊनच्या काळात विविध आजाराने ग्रसित रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत आहे, मात्र या काळात जनता घराच्या बाहेर पडताना दिसत नाही, त्यामुळे सध्या रक्ताचा तुटवटा जाणवायला लागला आहे. मात्र अशात BSPचे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले. शिबिरात मोठ्या संख्येने जनतेने सहभाग घेतला आहे. मी नरेश दामोदर चरडे, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, या ठिकाणी वाडी भारतीय जनता पक्षाच्या वतीने माननीय आमदार समीरभाऊ मेघे यांच्या मार्गदर्शनात 1 एप्रिलपासून या वाडी शहरामध्ये आपण भोजनदान करतो आहे. या लॉकडाऊनमध्ये जे प्रभावित झाले आहे, या भागात राहणारे मजूर असतील, गोडाऊन्समध्ये काम करणारे असतील, MIDCमध्ये काम करणारे असतील, या सर्व मजूर वर्गांना कुठेतरी आधार व्हावा म्हणून या ठिकाणी आपण रोज सायंकाळी 1 वेळचं भोजन आपण देतो आहे. जवळपास या वाडी शहरामध्ये 3 ठिकाणी, वाडी आंबेडकर नगर या ठिकाणी आणि खडगाव रोड या ठिकाणी आणि 1 रामकृष्ण सभागृह शिवमंदिराजवळ, या 3 ठिकाणी जवळपास 2200 ते 2300 लोकांचं आपण भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी निरंतर या ठिकाणी करतो आहे. यामध्ये या गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय पक्ष असतील, या सर्वांच्या सहयोगाने हा या ठिकाणी भोजनदानाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. जवळपास आपण 2200 लोकांचं आपण जेवण या ठिकाणी तयार करतो आहे आणि ते निरंतर आपली ही हा कार्यक्रम 1 तारखेपासून निरंतर या ठिकाणी सुरू आहे. सध्या लॉकडाऊन सुरू आहे आणि जे हातावर ज्यांचं पोट आहे त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे, एक जेवण आपण माध्यम आहे त्याव्यतिरिक्त यांना दुसरं काही सुविधा नाही. या व्यतिरिक्त जर दुसरं समाजातील काही असे वर्ग असतील तर त्यांनासुद्धा त्यांच्या अडचणी जाणून समजून त्याच्यातनं अडचणी त्यांना कसं मुक्त करता येईल हासुद्धा माननीय आमदार मेघे यांच्या माध्यमातून प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि ते वेळोवेळी आम्ही जशी गरज असेल त्या पद्धतीने मदत करण्याचा आमचा प्रयत्न या ठिकाणी राहतो. नागपूर रेड झोन मध्ये आल्यानंतर कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारासाठी रक्ताची आवश्यकता असते, म्हणून मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, ही विनंती BSPचे कार्यकर्ते आणि समाजसेवक शशिकांत मेश्राम यांनी केली आहे. माझं नाव शशिकांत मेश्राम, मी बहुजन समाज पार्टी हिंगणा विधानसभा सामाजिक कार्यकर्ता आहे आणि वाडी परिसरामध्ये राहतो. आपल्या नागपूरमध्ये आज अशी परिस्थिती आहे की आज आपलं नागपूर हे रेड झोनमध्ये असल्यामुळे कोरोनाच्या जे पेशंट आहेत त्यांना तर ब्लड पूर्ण चाललेलं आहे, पण अदर काही जे पेशंट आहेत, अदर काही बिमारीच्या जे लोक आहेत त्यांना ब्लड डोनट पुरवू शकत नाही. त्याकरता माझी जनतेला आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त युवकांनी ब्लड डोनट करावं. सरकार आतापर्यंत तर सरकारने असं काहीच हे केलं नाही, सरकार फक्त सांगत आहे की बाबा आम्ही दान फुकटमध्ये अन्नधान्य वाटप करतोय किंवा खूप काही सरकार हे करत आहे, पण सरकार अजून भी काही गरीब लोकांवर काही लक्ष देत नाही आहे. गरीब लोक आमच्या घरी दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्या घराच्या समोर लाईन लावतात आणि आम्ही ज्या पद्धतीनं मदत करायची त्या पद्धतीने आम्ही मदत करतो आहे. लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणाऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे, त्यांना जेवणाची सोय व्हावी म्हणून संदीप मेश्राम यांच्याकडून मोठ्या प्रमाणात राशन किट सुद्धा वाटप करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या या काळात गरजूंना मदतीचा हाताची गरज आहे आणि संदीप मेश्राम तो हात वाढवत आहे. जय भीम, माझं नाव संदीप सहादेव मेश्राम आहे. मी बहुजन समाज पार्टीचा नागपूर जिल्हा अध्यक्ष आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्ण विधानसभामध्ये 12 विधानसभेमध्ये रक्तदानाचा शिबिर आम्ही आयोजित करणार आहोत आणि ती सुरुवात प्रथम नागपूर जिल्हा अंतर्गत हिंगणा विधानसभेमध्ये आज ह्या ठिकाणी वाडीला आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याच्या मागचा आमचा जो उद्देश आहे तो उद्देश आहे की ह्या देशामध्ये नये तर विश्वामध्ये नये तर ह्या राज्यात नये तर ह्या जिल्ह्यामध्ये की कोरोना नावाच्या रोगाने महामारी पसरवलेली आहे आणि ह्या महामारीला मात करण्यासाठी
सोशल डिस्टन्सिंग ठेवून आम्ही या ठिकाणी रक्तदानाचा शिबिर आयोजित केलेला आहे। ह्या रक्तदानाच्या शिबिरामध्ये आत्तापर्यंत 15 ते 20 रक्तपेट्या तयार केलेल्या आहेत। आम्हाला आशा आहे की 100 रक्तपेट्या इथे तयार होतील आणि रक्तदान हे सर्वात मोठं श्रेष्ठ दान आहे आणि रक्ताची गरज आहे ह्या जिल्ह्यामध्ये। तर माझी अशी एक अपील आहे की ह्या जिल्ह्यामध्ये जे काही समाजसेवक आहेत त्यांनी असे रक्तदानाचे शिबिर आयोजन करून सगळ्यांनी रक्तपेट्या दवाखान्यामध्ये उपलब्ध करून द्याव्यात ही विनंती। आतापर्यंत जी आम्ही पाहिलं आमच्या लक्षात सुरुवातीला जो लॉकडाऊन झाला 21 तारखेला तसं लक्षात आलं की हा लॉकडाऊन काही वेळापुरता राहणार, तर आम्ही जे आमच्याकडे येत होते त्यांना आम्ही मदत केली। त्या मदतीमध्ये ज्यांची परिस्थिती चांगली पण राहायची ते पण लाईनीला लागत होते। अशा परिस्थितीमध्ये बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने आम्ही धान्याच्या 400 ते 500 किट उपलब्ध करून दिल्या आणि आता आमच्या लक्षात आलं की काही जिल्ह्यामध्ये राहत असताना ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही, ज्यांच्याकडे जनधन खाते नाही, अशा गरजूपर्यंत आतापर्यंत कुठल्याही शासनाची मदत त्यांना मिळाली नाही। असे गरजू आमच्यापर्यंत येतात त्यांना आम्ही मदत उपलब्ध करून देतो आणि सरकारला माझी अशी विनंती आहे की जे खरोखरच गरजू आहे, ज्यांच्याकडे राशन कार्ड आणि जनधन खाते नाही आहे, त्यांची पण यादी बनवून त्यांच्यापर्यंत पण मदत पोहोचावी अशी माझी महाराष्ट्र शासनाकडे मागणी आहे। मी 24 तासासाठी अमित वांद्रे यांची रिपोर्ट।